नमस्कार. तर आजच्याला आत्या ना आम्ही तिकडं पट्टीत बाजरी खोडाय चाललो या. तर तुला आहे घरी आज गरीब तांबाटी तोडायची होती बाजरी. त्यांनी रात्रीची जाऊन 11 वाजेपर्यंत बाजरी काढून आल्या ती जाऊन. काय ग बाय, तुला जुळी दिग तिला झोपावली वय काय आला वय. अरे देवा देवा देवा, जेवण बी आत वय तुझ. भाकर खाती वय तू मस्त अस जांभळीची सावली त्याच्या खाली आणली जुळी एक गोष्ट ठोकून ते ना बाबूराव. काय बनवत तू? गुलाबजाम वय. आम्हाला काय भेटत का खायला? अय दाव 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 कसलेत नीच मस्त बनवले तर इकतो वय तू. कसा किलो देतो वय र होय ना कुसा नका बाय. नका बायच्या बापाला जास्त पोरे असल्यामुळं नका बायचं नकोसा नाव ठेवत होतं ना होय ग नकोसा. चौघी जणी बहिणी इथं आणि ही सगळ्यात बारीक आहे जुळीतली. चालत दोन गेल्यात ना. ए बाय काय ग इकडं बघ इकडं बघ आओ. येतोय पाणी इकडं आल्यावर पाण्याचं टेन्शन अजिबात नसतं ना. त्या जरी मोटर चालू नसली तरी इथं पाणी निघतच. इकडं आल्याच्या नंतर प्यायला म्हणजे इथलंच आपलं पान जवळ असलं की प्या परत खोलातून परत आवळून ठेवायचं. चांगली वाळली ना त्या बाजरी. चांगली वाळली वाळवायची गरजच नाही. तर आता आम्ही घरनं कागद आणला होता येताने ट्रॅक्टर मध्ये टाकून दिला होता. तर कागद हातरून त्याच्यावर कंस अशी टाकून घेतल्यात एका वाफ्यात आणि मग बाकीचा अर्धा इकडे शिल्लक ठेवलाय. जर पाऊस जर आला तर लगेच ह्याच्या पलटी करायचं. असं सगळं तरमाडो हलवून खाली वर करून त्यातली कंस खोडून घ्यायला लागतात नाही तर चुकून राहतात एका अर्ध. तरी बी किती बघितलं तरी राहतच एखादा तरमाडो गोळा करताना मग परत खोडायला लागतात ती. झाली काढून मग काय पाऊस नाश करी नाही वय. उभी आहे ती बरी जेवढी काढायची तेवढी खुडायची. बाबूरावच काय चाललंय? तुडवतो बाबू भारी चेपतोय ना खाली. हा भारी काम करतो ना बाबा तू. साळत कवा लायचा भारी करतो ना. साळत कवा लायचा रे बाजरीसाठी होय. होय चांगल्याकडे कामाला या दणकटी लय जोरात ना. अय बाबूराव बाबूराव भुगा कांचा होता खाली. मामाची पोरगी करायची वय होय. मग मामाला पोरी येतो दोन चार काय टेन्शन नाही.
लालबाला किती पोरी? लालबाला नकोसाचं नाव काय ठेवलं होतं? मग नकोसाचं नाव काय ठेवलं होतं ह्या बारकीच? नको म्हणून परत विधवन झाल्या ना वय? नको परत तीन झाल्या वय? सहा आहेत वय, मी म्हणते चेअर येत. हा असू द्या असू द्या, काय नाही त्यांचा बी वाटा होता. मग मग काय? बरोबर आहे. आता तर चाललंय जेवण, मी पण जेवून घेते जरा. काय कालवण आहे? गवारीची शेंग आणि बाजरीची भाकर जेवायचं का वाटे या की? कसं दुपारचं जेवल्यावर बरं असतं नाही वाट्या? संध्याकाळी जम राहतोय संध्याकाळपर्यंत. नाही तर मग दिवसभर काम करायचं ना सकाळ. मग काय घरी गेल्यावर तरी काय जेवण लगेच असत होय तेव्हा? स्वयंपाक पाणी आहे. वावर आता सगळं फोडून घेतलं आम्ही, वाईच राहिल्यात एक दोन चार पेंड्या, पण दिवसच गेला फार. मुली सहज पेंड भर दिवस राहिला आता. नाही झालं ना पुरं? दोन चार पेंड्या राहिल्या त्याच कायली बरं ना त्या कणसाने का? नाही कायली बरं, कणस निघली म्हणायचं एका वावरात. अजून दोन वावरं खोडायची राहिल्या ताई, आता कसं काय घ्यायचं वर? थोडी कणस वडायची वर मधली. कारण रात्रीचा पाव दिवस आला तर बिया म्हणून आम्ही कागद बी आणलाय, अर्धा खाली हातरलाय ना अर्धा वरून, कारण आला पाऊस तरी टेन्शन नाही. आजच्या दिवस आता उद्या न्याया लागतं बरोबर घरी, इकडचं झालं तर उद्या बी नाही ओरकायचं, थोडंफार राहीनच. मस्त असं झाकून घेतला आता मोडा. हा ते गेल्या मोर देऊन, आणि जास्त दिवस मावणारच आम्हाला आता अंधार पडत, बरंच लांब जायचं. आता निघालो गाया घेऊन, गायांचा कसं दिवस मावाळा की घराकडे निघायचं, कोणचं मुखचित्रा वाचलं ना दिवस मावाळ्याच्या नंतर बरोबर येतं तिथं जाग्या होत्या आपल्या. गोडा असो, मेंढरू असो, गाया गुरं आता सरळ चालल्या तया, कारण सकाळी येताना इकडं तोंड टाक तिकडं तोंड टाक ना, आता बरोबर पटापटा घराक निघाल्या दिवस मावाळल्यामुळं. दिवस थोडासा पेंडभर असता निघलो होतो आम्ही, ना आता पारणा मावाळलाय. येते ना पाणी दुसऱ्या घाया पाणी पितात, आणि म्हशीने काय केलं पाण्यात डबात अशी लुळली सगळं पाणी यावं लागलं, म्हणजे नासच केला खातीन. चल हालिया मस्त पाणी पेऱ्या. कशी काय झाली बाजरी काढून? मग
बारा हाते पटीत ना आणलाय, आता एका वाटणे आम्ही एका वाटणे आले. तुमच्या कसं काय मीडिया चालले? आमच्या बरेच चालले. मग कधी काय बरं झाले? बाजरी खोडणे कशी काय झाली? झालं, एक वावर वाहत राहिले, पाच सहा पेंडे अजून राहिले. वर लागलं वावर झालं, आता खालती दोन राहिल्यात अजून. चालले वाटत मीडिया बी वाढेला. मीडिया शेळ्याला काय पाडलं? पाडला काय लागतोय तसंच बघतोय त्यांच. गाय बी चांगले आहेत, येऊन चरायला लागले. आता बालिंगाला काय झालंय? बावड्या सुमार आहे खाली का चांगले वाटत. तस माणसाला घर राहायला लागते, तस मेंढराला वाडा, शेरडाला वाडा, गायला गोठा, कोंबड्याला खुरुड, किंवा पशु पक्षीला घरट, त्याचं प्रत्येकाला दिवस मावळायच्या नंतर कुठंतरी त्यांचा त्यांना तस माणसाला घर असत. आता प्रत्येकाला एक ठिकाणी म्हणत निवाऱ्याला जायच लागते. हे घरट आहे त्याच वाडा. चिमण्यांचं घरट किती भारी बनवलेलं असत. प्रत्येकाला घरटच बनवायला लागते. मला चिमण्यांचं घरट लय आवडतं. टोचीने ते पण येऊन कावळा झालं, गहार झालं. शिरले वाटत घरात त्यांच्या? शिरले त्यांच्या. गायने चालवलंय वाढायचं वाटत. वाढायचं मका तर मस्त अशा. आता मेंढ्या वाड्यात गेल्या तर आजच्याला आपला व्हिडिओ इथंच थांबू. धन्यवाद.